श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा यातो तुझी राजसुयोग निद्रा नेत्रेण येरे तुझेन निद्रा कैलेक श्रीराम जला सुभद्रा। दास विषयाचा झाला सुख समाधानाला आटवला। महाराज म्हणतात सर्व दुःखाचे मूळ देह हात होय, त्यात तो देहाला दुखणे म्हणजे दुःखाचा कळस होय। मिठाचे खारटपण साखरेचे पांढरेपण यात नसे वेगळेपण तैसे देह आणि दुःख जाण। देहाने जरी सुदृढ झाला तेथेही दुःखाचा विसर नाही पडला। सावली जशी शरीराला तसा रोग आहे शरीराला। रामकृष्णादीचे अवतार झाले तरी देहाने नाही उरले। स्वतःचा नाही भरोसा हे अनुभवास येईल तरी योगाचे दुःख अनिवार्य होईल। देह दुःख फार अनिवार्य चित्त होई नित्य अस्थिर। देहाचे भोग देहातीत माती ते कोणास देता येत नाहीत कोणाकडून घेता येत नाहीत। महाराज पुढे म्हणतात आजवर जे जे काही आपण केले ते ते प्रपंचाला अर्पण केले। स्वार्थाला सोडून नाही राहिले अधिकार संपत्ती संपत्ती लौकिक व्यवहार जनप्रीती या सर्वांचे मूळ नाही स्वार्था प्रते अखेर दुःखालाच कारण होते। जो जो प्रयत्न केला आपण तेच सुखाचे निधान समजून कल्पनेने सुख मानले हाती आले नाही आले असे नाही झाले। ज्याचे करावे बहुत भारी थोडे सुखता उलट गुरगुरी ऐसे स्वार्थपूर्ण आहे जन हे ओळखून वागावे आपण। प्रपंचात आसक्ती ठेवणे म्हणजे जणू अग्नीला कवटाळणे। म्हणून आजवर खटाटोप बहुत केला तरी कामाला नाही आला। विषयातून शोधून काढले काही दुःखाविन दुसरे निघणारच नाही। म्हणून प्रपंचाने सुखी झाला ऐसा न कोणी ऐकिला ना देखिला। ज्याची धरावी आसो त्याचे बनावे लागे दास। दास विषयांचा झाला तो सुखा सुख समाधानाला आसवला। ज्या रोपट्यास घालावे खतपाणी त्याचे तो फळ आपण घेईल। विषयास घातले खत जाण तरी कैसे पावावे समाधान। प्रपंचातील संकटे अनिवार्य कारण प्रपंच दुःखरूप जाण। आजवर नाही सुखी कोणी झाले ज्यांनी विषयी चित्त गुंतविले। कडू तारले किती साखरेत घोळले तरी नाही गोड झाले। तैसे विषयाचे सुख मानले दुःख मात्र अनुभवास आले। प्रपंचातील उपाधी देत असे सुख दुःखाची प्राप्ती संपत्ती संपत्ती वैभवाची प्राप्ती जगातील मानसन्मानाची गती आधुनिक विद्येची संगती न येईल समाधानाप्रती। प्रपंचातील सुखदुःखाची जोडी आपणाला कधी न सोडी। नामातच जो राहिला नामा करता आठव नाही ज्याला परमात्मा पाडता त्याला हाची पुराणीचा दाखला। महाराज श्रुती म्हणतात नका करू आता आटी राम ठेवावा कंठी। हरिओम तत्सत हरिओम तत्सत हरिओम तत्सत।